सध्या मी उभा आहे कांपाल येथील बाल गणेश मंदिरच्या परिसरात आणि ह्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं, कारण कांपाल इथला जो बाल गणेश परिसर आहे तिथे जो एक रस्ता आहे जो काकुलम मॉलच्या दिशेने जातो तो रस्ता जो आहे तो खणलेला आहे, कारण एका बाजूला ग्राउंडचं काम सुरू आहे, दुसऱ्या बाजूला कुठेतरी पाईपलाईन घालण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे ह्या जंक्शनवर मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक दररोज पाहायला मिळतं। सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल ह्या दोन्ही वेळी इथं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं आणि आता इथं काम जे आहे ते सुद्धा सुरू आहे, त्यामुळे हे ट्रॅफिक जे इथं होतं ते पुढील येणाऱ्या दिवसांमध्ये देखील सुरू राहील अशीच चिन्हं दिसत आहेत। पण इथं ट्रॅफिक सुरळीतपणे ट्रॅफिकला वाट करून देण्यासाठी किंवा वे आऊट करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक इथे असला पाहिजे, पण तो आपल्याला इथं दिसत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते इथे ट्रॅफिक होतं आणि लोकांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतो। सध्या मी आणखी एका अशा महत्त्वाच्या ठिकाणी आहे जिथं पणजीतील सर्वात जास्त ट्रॅफिक होतं, ते म्हणजे मांडवीतील कसिनो जे आहेत, या कसिनोचा हा जो इथं रस्ता जो आहे ह्या रस्त्यावर रात्री संध्याकाळपासून म्हणजे साधारण 5:30-6 वाजल्यापासून ट्रॅफिक व्हायला सुरुवात होते। ती रात्र म्हणजे कामाचे लोक जे कामावरनं सुटतात आणि घरी जातात त्यावेळी अशावेळी लोकांना इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक मिळतं। याचं कारण म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट, कसिनोमध्ये जे लोक येतात ते लोक जे आहेत ते गाड्या ज्या आहेत त्या अगदी रस्त्यावर अशा लावतात, रस्त्याच्या बाजूला लावतात, पण त्यानंतर गाड्यांचं प्रमाण एवढं वाटतं की त्या रस्त्यावर देखील पार्क केले जातात, त्यामुळे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या उद्भवते। इथं ट्रॅफिक पोलीस हे असतात, एखाद दोन ट्रॅफिक पोलीस असतात, पण ह्या ट्रॅफिक पोलिसांजवळ हे ट्रॅफिक जे आहे कंजेशन जे आहे ते मॅनेज होत नाही। यासंबंधी आम्ही ज्यावेळी पणजीचे आमदार यांना काही दिवसांपूर्वी बाबूश मोन्सराज यांना विचारलं त्यावेळी त्यांनी थेट सांगितलं की ट्रॅफिक पोलिसांचं हे फेलियर आहे असा आरोप जो आहे तो थेट बाबूश मोन्सराज यांनी केला, त्यामुळे कुठेतरी स्थानिक आमदार जे आहेत ते ट्रॅफिक पोलिसांकडे बोट दाखवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ट्रॅफिक पोलीस हे या कसिनोकडील होणारं ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ते असमर्थ आहेत। पण ह्याचा फटका जो आहे तो लोकांना सर्वसामान्यांना बसतो, जे पणजीकर आहेत किंवा पणजीला जे कामासाठी येतात ते संध्याकाळी जातेवेळी त्यांना इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते सहन करावं लागतं आणि तासन तास इथे गाड्या ज्या आहेत त्या अडकून पडतात। पणजीतील आणखी एक ठिकाण जिथं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होतं ते म्हणजे दिवजा सर्कल। माझ्या मागे तुम्ही आता देखील पाहू शकता इथं बसेस देखील थांबतात आणि दुसऱ्या बाजूला हे असं जंक्शन आहे जिथं कांपाल मिरामार ह्या ठिकाणाहून गाड्या येतात, त्यानंतर इथनं बस स्टँडकडेसुद्धा जायचा जो आहे तो रस्ता आहे, त्यानंतर इथं मिरामार कॉजवे जो आहे त्या रस्त्यानंसुद्धा ज्या आहेत त्या गाड्या इथनं जातात, त्यामुळे हे असं एक सर्कल आहे जिथं 24 तास ही ज्या गाड्या असतात त्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते। पण या ठिकाणी सर्वात जास्त ट्रॅफिक जो असतं ते संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळतं आणि सकाळच्या वेळेला पाहायला मिळतं, ज्यावेळी लोक कामासाठी पणजीला येतात किंवा संध्याकाळी ज्यावेळी लोक घरी परततात अशा वेळी इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपण जर बघितलं तर ट्रॅफिक सिग्नल आहे ते बरोबर नाही आहे, त्यामुळं इथं ट्रॅफिक सिग्नल असेल किंवा वाहतूक पोलीस असतील हे मोठ्या प्रमाणात इथं असणं गरजेचं कारण आहे। याचं कारण म्हणजे इथं ट्रॅफिक हे खूप मोठ्या प्रमाणात होतं, हे असे अनेक स्पॉट आम्ही तुम्हाला दाखवले, आणखी काही स्पॉट आहेत जिथं हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो भयंकर आहे, लोकांना त्रास करावा लागतो। तर तुर्तास हे दिवजा सर्कल जिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं एक महत्त्वाचा असा हा स्पॉट आहे, कारण इथं अनेक रस्त्याहून गाड्या एका ठिकाणी येतात आणि ह्या ठिकाणाहून गाड्या ज्या आहेत त्या बायफर्केट होतात, जशा की रायबंदर कॉजवे असेल, कदंबा बस स्टँड असेल, त्यानंतर काही गाड्या ह्या त्या बाजूला त्या बाजूने जातात, त्यामुळे हा जो स्पॉट आहे तो देखील महत्त्वाचा आहे, जिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते कंजेशन होतं। पणजीजवळील आणखी एक महत्त्वाचं असं ठिकाण जिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं, फक्त ट्रॅफिक नाही तर जिथं ॲक्सिडेंट्स देखील मोठ्या प्रमाणात होतात, ते म्हणजे चिंबलचं जंक्शन। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथं ट्रॅफिक सिग्नलही घालण्यात आलेलं आहे। हा जो रस्ता आहे तो
फार गजबजलेला असतो। याचं कारण म्हणजे कदंबा प्लॅटीवरचा हा जो रस्ता येतो तो आता थेट पणजीला जातो, त्यानंतर अटल सेतूवरनं एक जो पूल आहे तो पुढं खाली जाऊन उतरतो, त्यामुळे हा रस्ता फार गजबजलेला असतो सकाळच्या वेळी म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळी म्हणा। पण ह्या रस्त्यावर एक म्हणजे जिथं जंक्शन आहे तिथं एक महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे इथं ॲक्सिडेंट जे आहेत ते होत असतात। हल्ली काही दिवसांपूर्वीसुद्धा इथं ॲक्सिडेंट झाला जिथं एका सायकलस्वाराला आपला जीव गमवावा लागला। यावेळी लोकांनी इथं काही दिवसांपूर्वी आंदोलन करून इथं ट्रॅफिक सिग्नल घालून घेतलं होतं, त्यानंतर रंबल्स जे आहेत तेसुद्धा घातलेले आहेत, त्यामुळे हे जंक्शन जे आहे ते ट्रॅफिकसाठी खूप प्रसिद्ध आहे। इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं आणि अनेक वेळा गाड्या ज्या आहेत त्या तासनतास इथं अडकून पडतात। ट्रॅफिक पोलीस इथं असतात पण म्हणावे तसा ट्रॅफिक पोलीसचा फोर्स जो आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळत नाही, जो गरजेचा आहे। लोकांनीही अनेक वेळा जी आहे ती ही मागणी केलेली आहे, त्यामुळे चिंबल जंक्शन आता देखील आपण पाहू शकतो की गाड्यांच्या रांगा ज्या आहेत त्या इथं लागलेल्या आहेत, त्यामुळे ह्या ठिकाणावरचंसुद्धा ट्रॅफिक कसं कमी करायचं हे मोठं आव्हान सरकार असेल किंवा सरकारी यंत्रणा असतील त्यांच्या समोर आहे। मी आता सध्या आहे मेर्शी जंक्शनवर, हा सुद्धा असं एक जंक्शन आहे जिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता या बाजूने जे आहे ते अटल सेतूचा जो एक भाग आहे जो परवरीतून पणजीच्या दिशेने मुख्य इथं उतरतो, त्या रस्त्याने इथं गाड्या येतात आणि त्या असा हा वळसा घेऊन पणजी शहरात जातात, त्यानंतर ह्याच ठिकाणी अशाच गाड्या ज्या आहेत त्या बांबोळीच्या दिशेने जातात, त्यामुळे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या ह्या अशा येतात। पण इथं ट्रॅफिक पोलीस जो आहे तो इथं आपल्याला आत्ताच्या घडीला तरी नजरेस पडत नाही, पण संध्याकाळच्या वेळेला मात्र ट्रॅफिक पोलीस इथं मोठ्या प्रमाणात असतात। ते ट्रॅफिक देखील हँडल करतात, त्याचबरोबर जे वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात त्यांना देखील फाईन्स देताना आपल्याला दिसतात। त्यामुळे हे असं एक मेर्शी जंक्शन आहे, तिथं दररोज आणि दर दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ट्रॅफिक पोलीस असणं हे फार महत्त्वाचं आहे। कारण माझ्या मागे तुम्ही आता इथं पाहू शकता कशा तऱ्हेनं अटल सेतूच्या इथनं गाड्या येतात, त्यानंतर आपण हे उदाहरण बघू शकता की या बाजूनं ही आता गाडी रस्त्याच्या या बाजूला येत आहे पण इथं कोणीच ट्रॅफिक पोलीस देखील नाही आणि कशा प्रकारे ही गाडी येते ते तुम्ही बघितलं, त्यामुळे ह्या गाड्यांना इथं शिस्त लागणं हे फार महत्त्वाचं आहे। पण इथं तसं वाहतूक नियमांच्या दृष्टीने जर बघितलं तसं इन्फ्रास्ट्रक्चर इथे काहीही नाही, इथं एरो जो मारणं गरजेचं असतं तो एरो देखील इथं जो आहे तो नाही, त्यामुळे मेर्शी जंक्शन देखील ट्रॅफिकच्या दिशेनं हे मोठं एक कोंडी इथे पाहायला मिळते आणि ती सुटणं हे फार महत्त्वाचं आहे। सध्या मी उभा आहे मिरामार दोनापावल येथील या रस्त्यावर आणि ह्या रस्ता जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकने कंजेशन इथं होतं। इथं एक अनेक इथं अशी स्थळं आहेत जेणेकरून इथं ट्रॅफिक होण्यामागचं ते देखील एक कारण आहे। एक म्हणजे इथं एक शारदा मंदिर हे स्कूल आहे जिथं दुपारच्या वेळी मुलांना नेण्यासाठी पालक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतात आणि रस्त्याच्या दुतर्फा इथं गाड्या लावल्या जातात, त्यानंतर इथं जवळच मिरामार समुद्रकिनारा देखील आहे जिथं टुरिस्ट देखील येतात, त्यानंतर इथं भाऊसाहेब बांदोडकरांची समाधी आहे, त्यानंतर इथं मनोहर पर्रिकर यांच्या समाधीचं काम सुरू आहे, त्यामुळे या अशा अनेक स्थळांमुळे शाळेमुळे आणि बीचमुळे इथं ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथं पाहायला मिळतं। त्यामुळे पणजीतलं हा एक आणखी एक असा दुसरा स्पॉट आहे जिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिकमुळे अनेक कित्येक वेळा तासनतास देखील लोक जे आहेत इथं गाडीत अडकून पडतात आणि त्यामुळे हा प्रश्न इथल्या या स्पॉटचा ट्रॅफिक प्रश्नसुद्धा सोडवणं हे फार तेवढंच महत्त्वाचं आहे। आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला पणजीतील सहा ठिकाणं दाखवली जिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं, आता हे सातवं ठिकाण महत्त्वाचं जिथं ट्रॅफिकमुळे लोक हैराण होतात ते म्हणजे पणजी हिरा पेट्रोल पंप जो आहे त्या हिरो पेट्रोल पंपच्या जवळचं हे सर्कल। इथून वरून अटल सेतू जो आहे तो जात आहे आणि खालून हे दिवजा सर्कलकडून येणारी वाहतूक, त्यानंतर फोंडा बांबोळी त्या बाजूनं येणारी मेर्शी जंक्शनवरनं येणारी वाहतूक आणि अशी ही सर्व वाहतूक ह्या एका ठिकाणी येऊन मिळते आणि त्यानंतर ती बायफर्केट होते। पण ह्या ठिकाणी वाहतुकीचं ताण वाहतुकीची कोंडी एवढी जबरदस्त असते की संध्याकाळच्या वेळी इथं अतिशय मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते पाहायला मिळतं। पण ह्या ट्रॅफिकवर आता सरकार नेमकं काय उपाय काढणार हे फार महत्त्वाचं आहे। असे हे सात महत्त्वाचे पॉईंट्स आम्ही तुम्हाला दाखवले जे पणजी शहरातील मुख्य असे ट्रॅफिकचे पॉईंट्स आहेत आणि ह्या सर्व ठिकाणांवर
वाहतूक पोलीस असतील, सरकार असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांनी कुठेतरी उपाय काढणं हे फार गरजेचं आहे, जेणेकरून लोकांचा त्रास देखील वाहतुकीचा जो आहे वाहतूक कोंडीचा कमी होईल आणि वाहतूक जी आहे ती सुरळीत प्रमाणात गोव्याच्या राजधानीत सुरू होईल आणि खरोखरच या वाहतूक ह्या स्मार्ट सिटीचा जो दर्जा पणजीला दिलेला आहे तो सार्थ ठरेल. पणजी ही राज्याची राजधानी, त्याचप्रमाणे पणजीत अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्ये अनेक सरकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी जे आहेत, IAS अधिकारी, गोवा विधानसभा, सचिवालय हे पणजी राजधानीत आहेत. अशा ह्या पणजी राजधानीत वाहतुकीची समस्या ही अतिशय बिकट आणि जटिल आहे. आपण जर बघितलं तर आज आम्ही दिवसभरात 7 ठिकाणींचा आढावा घेतला, ज्या ठिकाणी मुख्य करून हे ट्रॅफिक होतं. पण असं नाही की याच 7 ठिकाणांवर पणजे ट्रॅफिक होतं. अनेक अंतर्गत रस्ते जे आहेत, इंटरनल रोड्स जे आहेत, पणजे असतील किंवा बाजूचा तालेगाव असेल, सांताक्रूज असेल, ह्या भागांमध्ये अनेक लहान लहान रस्त्यांवर, इंटरनल्स रोड्सवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे ज्या पणजे राजधानी जिला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेला आहे अशा ह्या पणजे राजधानीत अनेक असे पॉईंट्स आहेत जिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं आणि एकंदर पणजीची वाहतूक व्यवस्था जी आहे ती कोलमलून पडते. अशा या परिस्थितीत आता सरकार ह्या ट्रॅफिक मॅनेजमेंटवर काय विचार करतं आणि कशा तऱ्हेनं खास करून पणजीतील ही वाहतूकची समस्या कशी सोडवतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आम्हाला सर्वांना माहिती आहे की अनेकदा माध्यमांनी ह्या ट्रॅफिकचा विषय लावून धरलेला आहे, पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत, पण म्हणावा तसा प्रतिसाद असेल किंवा म्हणावा तसा उपाय अजूनपर्यंत पणजीतील वाहतुकीच्या समस्येवर आलेला नाही. त्यामुळे ह्या येणाऱ्या भविष्यकाळात सरकार ही स्मार्ट सिटीची वाहतूक कोंडीमुळे होणारी बकाल अवस्था सुधारतं का हे पाहावं लागेल. नाहीतर स्मार्ट सिटी एका बाजूला आम्ही म्हणू आणि दुसऱ्या बाजूला वेळोवेळी आणि दर पावलावर जर ट्रॅफिक मिळायला लागलं तर ह्या स्मार्ट सिटीला काहीच अर्थ उरणार नाही असं एकंदरीत लोकांचं देखील मत आहे आणि आमचं देखील मत आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी.